जिल्ह्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणाऱ्या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधीची तरतूद न करणं दुर्दैवी असल्याचा आरोप मनसेनं केलाय. मोदींच्या सर्व योजनांसाठी तरतुदी होत असतील तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया मनसे नगरसेवकांनी दिली आहे. तर यापूर्वीच्या अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली होती त्यामुळे ती पुढच्या अर्थसंकल्पात वर्ग होत असते असा दावा शिवसेना खासदार आणि नगरसेवकांनी केलेला आहे. तर निधीचा वापर न केल्यास तो रद्द होतो अशी माहिती महापालिकेतल्या तज्ञांनी दिली आहे. त्यामुळे आता या बाळासाहेबांच्या स्मारकाच्या निधीवरून वाद उफाळण्याची शक्यता आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, आधी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद होता, आता तर स्मारकाच्या निधीवरूनही वाद सुरू झालेला आहे, काय नेमकं घडलेलं आहे? नक्कीच हेमाली, याआधी बाळासाहेबांचं स्मारक हे राज्य शासनाच्या लालफितीमध्ये अडकलं होतं. आज महापालिका अर्थसंकल्पात आपल्याला दिसून येते की मनसेनेही आक्षेप घेतलेला आहे की या स्मारकासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही. आपल्यासोबत मनसेचे गटनेते आहेत, शिवसेनेच्या नगरसेविका आहेत आणि भाजपचे गटनेते आहेत, त्यांची काय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम संदीप देशपांडे, काय नेमकी तुमची भूमिका आहे? असं आहे, मागच्या वेळेसुद्धा बजेट स्पीचमध्ये सन्माननीय आयुक्तांनी सांगितलं होतं की माननीय बाळासाहेबांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती, त्या बजेटचा एकही रुपया वापरण्यात आलेला नाही. जे नवीन बजेटमध्ये जे आयुक्तांचं निवेदन आहे त्यामध्ये कुठेही माननीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक रुपयाची तरतूद केलेली आढळून येत नाही. वेळात तुम्ही बघाल तर स्मार्ट सिटीसाठी जो अजून कार्यान्वित पण झाला त्यासाठी 10 कोटीची तरतूद आहे. त्या तरतूद करण्याला आमचा आक्षेप नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जेव्हा उल्लेख करताय, स्वच्छता अभियानाचा उल्लेख करताय, टॉयलेटसाठीचा उल्लेख करताय, बाकीच्या ज्या योजना आहेत, माननीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 1 रुपयाचा उल्लेख तुम्ही तुमच्या बजेट स्पीचमध्ये आयुक्त म्हणून करू शकत नाही, ही खरोखर लज्जास्पद गोष्ट आहे मुंबई. आपल्यासोबत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आहेत. मनसेचं म्हणणं आहे, दुर्दैवी आहे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद होत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची छाप आहे. नाही असं म्हणता येणार नाही, आणि हे दुर्दैवी म्हणणं मला असं वाटतं की त्याच्या गेल्या वर्षी ज्या पद्धतीने बाळासाहेबांचं स्मारक बनत होतं त्यावेळेला जे मनसेने आक्षेप घेतलं होतं ते दुर्दैवी नव्हतं का? सोयीनुसार आपली मतं बदलता कामा नये. याबद्दल वाद असू शकतो, जा कुठे व्हावं याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता, पण स्मारकासाठी उल्लेख पण करायचा नाही ही कुठलीही दादागिरी नाही. आयुक्तांचा आपल्या जर असेल तर 135 पानावरती 351 पानावरती आपली तरतूद आहे, आणि नंतरही म्हणजे स्पेशल तरतूद पण आपण करू शकतो. प्रारूप आराखडा जर तयार झाला तर त्याच्यानंतर काय काय अम्युनिटीज करून कसं होणार त्याच्यासाठी पण आपण तरतूद आहे आणि ती करू शकतो. त्यामुळे बाळासाहेबांची तरतूद झाली ना असं म्हणणं चुकीचं होईल. आणि आयुक्तांनी नाव का नाही घेतलं याबाबत त्यांचा जर आक्षेप दिसतो आहे तर तो आक्षेप मी तसं म्हणणार नाही, कारण त्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो शिवसेनेने सगळे आक्षेप धुडकावलेले. आपल्यासोबत भाजपचे गटनेते मनोज कोटक आहेत. काँग्रेसचं म्हणणं होतं की शिवसेना भाजप अंतर्गत हे कुरघोडीचं राजकारण आहे, बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप दिसून येते, मात्र बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधी नाही, मराठी माणसाची मनं यामुळे दुखावली जात आहे. मला असं वाटतंय की बजेट नीट अभ्यास करावा. 351 ह्या पेज नंबरवरती बाळासाहेबांच्या स्मारकाची तरतूद केलेली आहे, आणि जेणेकरून हे पूर्ण सरकार केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महापालिकेत आम्ही एकत्र आहोत. ह्या एकत्र असल्यामुळे पहिल्यांदा बजेटमध्ये एक सुरूपता दिसते. जी केंद्र सरकारची योजना आहे, जी राज्य सरकारची योजना आहे, नेहमीच वेगवेगळे सरकार असल्यामुळे ज्या योजना कार्यान्वित होत नव्हत्या किंवा बजेटमध्ये तरतूद येत नव्हती ती पहिल्यांदा आली आहे. माननीय संदीप देशपांडेंनी जो मुद्दा उचलला आणि माननीय माझ्या ताईंनी ह्याला उत्तर देखील दिले, तरी मी त्यांना सांगणार की त्यांचं स्वागत असो, आता मात्र जागेबद्दल वाद करू नका. देशपांडे, थोडक्यात अगदी शेवटचा मुद्दा की असं आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर टॅबची जी तरतूद केलेली मागच्या वेळेला त्याच्यापेक्षा 4 कोटींनी एवढा टॅबची तरतूद कमी केलेली आहे. टेलिमेडिसिनचा जो विषय मांडला होता टेलिमेडिसिनसाठी 1 रुपयाचीही तरतूद केलेली नाही, म्हणजे ज्या केंद्राच्या योजना आहेत तेवढ्याच योजनांसाठी तरतूद केलेली आहे, याचं उत्तर ताईंना देऊ द्या ना. निवडणुकीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आहे, सेफ गेम आहे शिवसेना भाजपचा? नाही नाही, ते असं आता कसं आहे खाई त्याला खवखवे असं म्हणतात ना, त्या पद्धतीने होत असेल, परंतु उलट मी म्हणते तुमच्या भाषेतच सांगते सेफ गेमच आहे, कारण आज पहिल्यांदा मुंबईला
केंद्र आणि राज्याचं मिळून असं काहीतरी मिळतंय तर त्याचं स्वागत आहे. उलट तुम्ही काय सांगाल? निश्चित स्वागत आहे, कारण ह्या वेळेस पहिल्यांदा तिन्ही सरकारच्या योजना म्हणजे केंद्रातल्या, राज्याच्या आणि महापालिकेच्या ह्या सत्तेचा मुंबईकरांना बेनिफिट होणार आहे. मला वाटतंय टॅबची जी तरतूद आहे ती योग्य प्रमाणात आहे, कारण मागच्या वर्षी टॅब मोठ्या प्रमाणात देऊन झालेले आहेत. देशपांडे यांना विसर का पडतो, परंतु आम्हाला त्या भूमिकेचे स्वागत आहे. सगळ्यांना टॅब अजून सगळ्यांना मिळालेलेच नाहीये, बरेचसे लोक राहिलेले आहेत टॅब करायला, तर ती योजनेसाठी तुम्ही वाढीव निधीची तरतूद करायला. त्या भूमिकेचे स्वागत आहे की निश्चित विद्यार्थ्यांना वस्तू वाटण्याबाबत त्यांनी एक्सेप्टन्स दाखवलंय, कारण मागचे एवढे वर्ष ते नकारात्मक भूमिकेत होते, त्यामधून सकारात्मक भूमिकेमध्ये आले, त्यांचं स्वागत असो. आपण बघू शकतो की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये या अर्थसंकल्पावरून झुंबताना दिसते आहे, पण केंद्रस्थानी मुद्दा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा. आयुक्तांचा खुलासा नेमका या संपूर्ण वादावर काय होतो हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. नक्की, धन्यवाद दिनेश आपण केलेल्या या सविस्तर चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.